तर कसबा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध मविया असा सामना रंगतोय भाजपकडून हेमंत रासने तर मवियाकडून रवींद्र धंगेकर अशी लढत होते. या ठिकाणी मवियाचाच विजय होईल असा विश्वास धंगेकर यांनी जी 24 तासशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. 15 दिवसाच्या अभ्यासानंतर आज परीक्षा होती आणि या परीक्षेला बसणारे विद्यार्थी म्हणजे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. सहपत्नीसह मतदान करण्यासाठी कमला नेहरू मतदान केंद्रावरती आलात. 15 दिवस अभ्यास झालाय, आज परीक्षा आहे, निकाल 2 तारखेला लागणार आहे. कसं बघ, माझा 30 वर्षाचा अभ्यास आहे. रात्री जे आमचे मातंग समाजाचे जे मतदार आहेत किंवा माझ्या परिवारातले आहेत आणि काल त्यांना तिथल्या नगरसेवकांनी हल्ला केला, मारहाण केली आणि त्यांच्या माता भगिनींवर हात उचलला. मला माहिती काल्यानंतर मी पोचलो तिकडं आणि तिथं विचारपूस करून पोलिसांशी भेटलो आणि सांगितलं की यांचा जो अन्याय होतोय तो त्यांचा निवारण अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंनी डी प्लस करा. कारण काल सकाळीच मी धरणा उपोषण केलं होतं, त्याला मला पोलिसांनी त्यावेळी आश्वासक होते आणि मग पोलीस अधिकारी आणि त्या ठिकाणी रमेशदादा बागवे असतील, अविनाश बागवे असतील, हे आम्ही सगळ्यांनी मिळून पोलिसांपुढे आमची बाजू मांडली आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. ही जनता माझ्या पाठीशी आहे आणि मी 100% विजय होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागरावर जी 24 तास पुणे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.